कालच आमचे नेते राहुलजी गांधी यांना 2 वर्ष सजा आणि आजच लगी त्यांचं खासदारकी या ठिकाणी रद्द करण्यात आले. पूर्ण देशभरामध्ये जे विरोधातमध्ये आंदोलन आणि प्रसाद उमटलेले आहेत. सोलापूर शहरामध्ये देखील सर्व काँग्रेसप्रेमींनी राहुलजी गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, हिटलरशाही नहीं चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी घोषणा चालल्यात. ह्या देशामध्ये आपण बघताय की हिटलरशाही आणि मोदी सरकारच्या विरोधात खऱ्या अर्थानं आपण बघितलंय. मोदी नावाचे अनेक चोर आहेत, ललित मोदी आहेत, नीरव मोदी आहेत आणि चौकीदार चोर आहे म्हणल्यानंतर जर सजा होत असेल, खरं बोलणाऱ्याला जर सजा होत असेल तर देश खऱ्या अर्थानं आज उघड्या डोळ्याने पाहत आहे. ह्याच्यामधून नक्की मोठी क्रांती होईल. ह्या ठिकाणी राहुलजी गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी मोदीशाहीकडनं होत आहे. देशातील तमाम जनता ह्या हिटलरशाहीला आता बघत आहे, त्यामुळं पूर्ण आंदोलन ह्या देशभरामध्ये उभारणार आहे. देशामध्ये नवीन राहुलजी गांधी यांच्या हाता राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक ज्योत पेटणार आहे. ज्याप्रमाणे ब्रिटिशांना चले जाओ आणि ब्रिटिशला हकलून देण्याकरता देशामध्ये क्रांती झाली, आता मोदी सरकार चले जाओ, नक्की यातून मोठी क्रांती काँग्रेस पक्षाची होणार आहे आणि मोदी जरूर हटणार आहेत. सोलापूर शहरामध्ये हे आंदोलन करत असताना सर्व काँग्रेसप्रेमी ह्या आंदोलनामध्ये सहभाग झाले आहेत आणि मोदी साहेब की हुकुमशाही नाही चलेगी. ओके, थँक्यू.